नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जिल्हे आणि गावे या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तेल्हार तालुक्याविषयी माहिती जो अकोला जिल्ह्यातील आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हार तालुका जिल्हा अकोला राज्य महाराष्ट्र लोकसंख्या अठरा हजार नऊशे सहा दोन हजार एकच्या जनगणनेनुसार दूरध्वनी संकेत अंक सात झिरो सात दोनशे अठ्ठावन्न टपाल संकेत अंक चव्वेचाळीस एक्केचाळीस आठ वाहन संकेतांक महाराष्ट्र तीस हे छोटेसे गाव अकोला ह्या जिल्हा ठिकाणाहून वायव्यला तालुका म्हणून आहे गावातली जमीन तापीपूर्णा खोऱ्यातील म्हणून काही व कसदार जमीन येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे पाण्याची बारा महिने उपलब्धता नसल्यामुळे शेती प्रामुख्याने कोरडवाहू गावात शिवाजी महाविद्यालय नावाचे कॉलेज आहे शिवाय शेठ बनसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी ही प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा चालवते तेल्हार या शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर भांबेरी या गावी विवेक विद्यामंदिर ही शाळा व तिच्याच विज्ञान शाखेचे कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय आहे कला व वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रमासाठी गोपाळराव खेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आहे गावात हल्ली शिक्षण पदविका डी एड व बी एड शिक्षण पदवी हे अभ्याससुद्धा सुरू झाले आहेत गावच्या बाहेर दत्तवाडीला दत्ताचे एक देऊळ आहे येथे दर जयंतीला यात्रा भरते गावातून एक पावसाळी प्रवाह असलेला गौतमा नावाची छोटी नदी वाहते ही पूर्णा नदीची उपनदी आहे नदीच्या प्रवाहामध्ये प्रवाहाच्या मध्यात आणि गावाच्या दक्षिणेकडे गौतमेश्वरांचे देवळ आहे तेथील शिवलिंग फार पुरातन आहे गावातील तटियाली भवानी मंदिर भवानी पेठ विठ्ठल मंदिर मुख्यपेठ दुर्गादेवी प्रताप चौक मारुती मंदिर कसबा गजानन महाराज मंदिर वान प्रकल्प महानुभावपंथी कृष्ण मंदिर गाडेगाव रस्ता वगैरे प्रसिद्ध आहे अकोला जिल्ह्यातील तालुके अकोट अकोला तालुका तेल्हार पातूर बारशीटाक हे बा पूर मूर्तीजापूर तर मित्रांनो आपण आज अकोला आपण आज तेल्हार तालुक्याविषयी माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी आप ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल आणि बेलायकॉनवरही प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन पडेल धन्यवाद